नाही, 2 दिवसापूर्वीच राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आणि त्या बैठकीमध्ये साधारणतः 3री लाट जर राज्यामध्ये आली तर राज्याने कशा पद्धतीनं तिच्यावर नियंत्रण करायचं या संदर्भातली चर्चा झाली. तसेच माननीय मुख्यमंत्र्यांनीसुद्धा या संदर्भात सर्व संबंधित अधिकारी असतील आणि या क्षेत्रामधले मान्यवर असतील, टास्क फोर्सचे सर्व सदस्य असतील, या सगळ्यांच्यासोबतसुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांनी चर्चा केलेली आहे. एक अंदाज जो वर्तवला गेलेला आहे त्याच्यामध्ये जर 3री लाटेमध्ये जवळपास 50 लाख रुग्ण संक्रमित होतील अशा प्रकारचा अंदाज आहे आणि त्याच्यामध्ये जवळपास ज्याला ॲक्टिव्ह पेशंट आपण म्हणतो ते 8 लाख त्या ठिकाणी राहणार आहेत. आणि साधारणतः या सर्व पेशंटमध्ये जे लहान बालकांची चर्चा आपण मागील काही दिवसापासून करतो की 3री लाट जर आली तर याच्यामध्ये लहान मुलांनासुद्धा जास्त प्रभावित त्या ठिकाणी राहतील. एक अंदाजानुसार 1-5 लाख रुग्ण हे लहान बालकं राहण्याची शक्यता आहे आणि जवळपास 2.5% बालके हे शासकीय आरोग्य सुविधेमध्ये दाखल होतील आणि 3.5% बालकांना रुग्णालयात दाखल होण्याची व बालरोग जे तज्ज्ञ आहेत त्यांचा उपचार करण्याची गरज त्या ठिकाणी पडेल. आणि हे सगळं हिशोब जर केला तर 2री लाटेमध्ये आपल्याला ज्या काही अडचणी आल्या होत्या, प्रामुख्याने ऑक्सिजनची अडचण, रेमडेसिवीरची त्या ठिकाणी असलेली अडचण, काही ठिकाणी डॉक्टरांची अडचण, या सगळ्या गोष्टीची साधक बाधक चर्चा त्या ठिकाणी झालेली आहे. आणि दुर्दैवाने जर 3री लाट आली तर महाराष्ट्र शासन हे सगळ्या प्रकारच्या ऑक्सिजनपासून इंजेक्शनपासून डॉक्टर असतील, पॅरामेडिकल स्टाफ त्या ठिकाणी असेल, या सगळ्या गोष्टीची तयारी महाराष्ट्र शासन हे करणार आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की 3री लाटेमध्ये आपण चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी यशस्वी होऊ. नाही, आता सातत्यानं मागील 1-1.25 वर्षापासून कोरोनाच्या बाबतीमध्ये, कारण कोरोना आहे, कोरोनानंतर म्युकरमायकोसिसचं संकट आपल्यावर त्या ठिकाणी आलेलं आपण पाहून राहिलेले आहेत आणि आता नवीन एक डेल्टा प्लस म्हणून एक नवीन एक व्याधीसुद्धा या कोरोनाच्याच माध्यमातनं त्या ठिकाणी आपल्या राज्यामध्ये येऊन राहिलेली आहे. आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की निश्चितपणे आपण गर्दी होणार नाही अशा पद्धतीनं त्या ठिकाणी आपण राहिलं पाहिजे. लग्न समारंभ असतील, अंत्यविधीचे काही कार्यक्रम त्या ठिकाणी असतील, वाढदिवसाचे कार्यक्रम त्या ठिकाणी असतील, अगदी मोजक्या स्वरूपामध्ये महाराष्ट्र शासनानं ज्या गाईडलाईन ठरवून दिलेल्या आहेत त्या गाईडलाईनचं पालन जर आपण त्या ठिकाणी केलं तर निश्चितपणे आपण कोरोनाला हरवू शकतो. आणि विशेषतः मास्क त्या ठिकाणी वापरण्याचा आम्ही सातत्यानं त्या ठिकाणी सांगतो आहे. मास्कमुळंसुद्धा आपलं मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी संरक्षण होते. मास्क, सुरक्षित अंतर ठेवणं, ह्या दोन्ही गोष्टी आजच्या काळामध्ये महत्त्वाच्या आहेत. म्हणून आपण सर्वांनी त्या गोष्टीचं पालन करावं अशा प्रकारची एक नम्र विनंतीसुद्धा मी करतो.